मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं की नाही, त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही, त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं त्याचं. एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती. त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम आणि त्या पाण्या म्हणजे त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी, मी काल जाऊन आलो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची. आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे, कळलं का? गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या, आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही. काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार हे मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं. याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, त्या पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे पड काही बाबा तिथे काही किती काय आहे. टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला, काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतं, हे सगळ्या गोष्टी या टाऊन प्लॅनिंगमध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. दिसली जमीन की वीक, कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स, ह्या सगळ्या नेक्सेसमधनं या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणारी शहरं हे थांबत नाही आहे. आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही आहे, ते पाच पाच शहरं झाली आहेत त्याची. मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटलं की ती वेगळी मुंबई झाली आहे. पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे, विचित्र आहे. कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे की हे जे सगळं आता मेस झालं आहे, गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही आहे. इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे. आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे, रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही. म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देत आहे तुम्ही, आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागतायत. याला काही सरकार चालवणं म्हणतात का? मी आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता, मेडिसिनच्या संदर्भामध्ये ॲडमिशन. ज्या बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय, महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये जर झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली, बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट, आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत. मला असं वाटतं तर मी
मुंबईला गेल्यानंतर एक 2-3 दिवसामध्ये माझी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच, किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच. मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आहे, आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे. मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला. पुण्यासारखं शहर इथे राज्यातनं सोडा, बाहेरच्या राज्य आपल्या राज्यातनं सोडा, बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून, आणि त्या शहरामधली ही कमतरता. बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी. निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना, निलंबनाने काय होईल तुम्हाला म्हणताय सगळं शांत होईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, मी काल गेलो त्यांच्या अंगावरती एक कपडा होता फक्त. आता समजा तिथे रोगराई वाढली, ते कोण बघणार? एक अधिकारी निलंबित करून काही होत नाहीत ना, प्रश्न सुटत नाहीत असे. राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये. आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची 5 शहरं झालेली आहेत. गेले 15-20 वर्षे एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी, आणि काल शरद पवारांनी एका भाषणात म्हटलं की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका. स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का, किंवा हे प्रश्न सुटणार आहे? मला बघा, मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतात, बरोबर आहे? मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे, म्हाडा आहे, अजून काही इतर काही सगळ्या त्याच्या पुण्यामध्ये पण आहेत. या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही म्हणू आपण सरकारच्या, यांची एकत्र कधी बैठक होते का? कोणीतरी यायचा, पाईपलाईन घालायची, पाईपलाईन घातली, फुटपाथ केला, फुटपाथवाले मग फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला, हे सतत चालू राहतं. याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यातनं, त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाही, चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाही. मी बघाशी म्हटलं ना, हे सगळं नेक्सस आहे. आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. मी परत तेच सांगतो ना, आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय, मुळात जर ह्यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार. या शहराबद्दल मी काल त्या भगिनींशी बोललो होतो, मला त्यांचं हिम्मत त्यांची की 2-3 दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय, आणि त्या ज्या प्रकारे बोलवत होत्या की माझा मुलगा गेलाय आता तो काय परत येणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे. मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल हे प्रशासनाला नाही कळत. हे तर येऊन नुसते बसलेले आहेत हो, इथे स्वतःच्या पोटचा गोळा गेलेला आहे, पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो. 3 दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोलो होत्या, मला खरंच आश्चर्य वाटलं. काय आहे, एखादा प्रकल्प समजा आणायचा तर तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही? यात बस आमच्या मनामध्ये आलं आम्ही आता हा प्रकल्प करणार आहोत. का नाही पत्रकारांशी बोलत, काय नक्की करणार आहेत, का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही? काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये? विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही वरून सांगितलं गेलं, वरून म्हणजे कुठून आभाळातून? त्यांनी फक्त
अहो तुम्हाला आठवते का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं, तुम्हाला आठवते का? बरोबर की नाही? त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो, बरोबर ना, तिथे इथं नागरिकही आले होते, सगळ्यांसमोर दिलं ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही लपवा छपी नव्हती ना. मग जर समजा केंद्र सरकारच्या कोणत्या तरी एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा, दाखवा लोकांना, सांगा लोकांना तुम्ही. तर एकेकाळी या शहरात मनसेचं सुद्धा 1860 सदस्य होते. शहर वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक राजकीय पक्ष म्हणून आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या सगळ्या प्रोसेसचा एक भाग राहिलेला आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण तुम्ही नक्की कशा पद्धतीने या गोष्टी सगळ्या अनालाइज करणार आहात? माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लॅन फक्त येता कामा नये, टाऊन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे. म्हणजे आता गेल्या तर 10 वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची की बसवायची. मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या पक्ष या शहराचा प्रश्न सुटेल. एकट्या पक्षाचं काम नाही आहे. टाऊन प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुमच्या अजेंड्यावर अगदी पक्ष स्थापल्यापासून राहील. म्हणजे मुंबई, नाशिक, नागपूर प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, पुण्यासाठीही तुम्ही बेस्ट प्रेझेंटेशन दिलं. पण मग शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाऊन प्लॅनिंगसाठी आणि स्ट्रक्चरसाठी कुठेतरी कमी पडते का? आणि सरकार अर्थातच ना, अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाचं. म्हणून मी तुम्हाला आपण टेस्टेस बोलतो असं नाही का वाटत मला? मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत, त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचक आहे. मला असं वाटतं मी आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाहीये, हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट आहे ही. पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काही तुमच्या माझ्या हातात नाही आहे, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते. जगात अशी सगळीच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते, पण ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी? इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे. दुसरा एक ज्वलंतू विषय आहे जो एमपीसीचे पण विद्यार्थी आहेत, यूपीएससीचे पण विद्यार्थी आहेत, त्यांना लागू होतो. तो म्हणजे कोटी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण, म्हणजे आजच मुंबईला असे 9 उमेदवार किंवा अधिकारी म्हणून जे महाराष्ट्राच्या प्रशासनात दाखल झालेत अशांचं होत आहे. पूजा केडकरांचं प्रकरण तर आपण पाहतो आहोत, आणि खास करून यूपीएससीची जी विश्वासार्हता आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे यूपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही. मुळात सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार. ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही, बरोबर की नाही? आता साधारणपणे इथे ते त्या पोर्शेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा, त्या पोर्शे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही? पण जी दोन मुलं गेली त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही.
त्यांच्या आईवडिलांचं काय झालं, त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाही आहे. तो श्रीमंत कोणतरी पोर्शे घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात. बरोबर की नाही? आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे, राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी. मला बघू देत पण सांगा. सर दुसरं असं पवारांनी म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं, विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय मराठा विरसित ओबीसी, त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघताय सर? मी हे पहिलं एकतर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही. मी कधी गेलं त्यांनी? पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही. एक गंभीर घटना संभाजीनगरमध्ये घडली, त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला त्या मुलीच्या आई भावानी आणि त्यांनी मारलं, म्हणजे याला ऑनर किलिंग आता म्हणायचं की नाही. पण आजच्या प्रकार आजही आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला, आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना, मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला, खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहणार. आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते. मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत, आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल. मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो, तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा, हात मारणं बिरणं लांबचं राहिलं, तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर जरा सोडवून दाखवा. म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात. म्हणजे पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलोय आपण? अत्यंत 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 दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीनच कळलं का, पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला मन कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी. त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले, अत्यंत दुर्दैवी. मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमच्यामधले काय मतभेद असतील, तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल, काय करायचं असेल ते करा, पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही. मी बोललो होतो की त्याच्यामध्ये या सर्व गडकिल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका म्हणून ती नंतर झालेली आहे. ती आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकांसाठी काय स्ट्रॅटेजी ठरते का? म्हणजे स्ट्रॅटेजी आत्ता सांगू. सर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र आता मी ज्या वेळेला बोलत त्याला बोलीन सगळ्या गोष्टी एका वेळेला. लोकांची तुला काय वाटतं?